सर स्वागत आहे तुमचं धन्यवाद गोव्याचा कशी असेल गोव्याची परीक्षा नाही मला असं वाटतं की गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड मान्यता आहे आणि इथल्या आमच्या मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलंय मनोहरभाईंची एक मोठी परंपरा आम्हाला लाभलेली आहे आणि एकूणच देशामध्ये आमचे पंतप्रधान मोदीजी यांच्याबद्दल एक सकारात्मकता जी आहे या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्यानंतर गोव्यामध्ये निश्चितपणे आम्हाला विजय मिळेल असा मला विश्वास आहे गेल्या वेळेला गोव्यावर अगदी तर नापास झाला असं म्हणता येईल भाजपा काठावर बहुमत मिळालं होतं पण नितीन जी आले महाराष्ट्रातनं आणि एक वेगळं कॉम्बिनेशन मिळालं आणि गोव्यात परत एकदा भाजपची सत्ता मिळाली यावेळेलाच तशी वेळ येऊ नये म्हणून काय तयारी आहे एक तर पहिल्यांदा मागच्या नापास झाला असं नाही म्हणता येणार पण फ्रॅक्चर मॅन्डेट होतं आणि मला असं वाटतं की यावेळेस मात्र आमची तयारी पूर्ण बहुमताची आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला मला विश्वास आहे की बहुमत हे मिळेलच हो आणि त्या प्रकारेच गेले काही दिवस आम्ही तयारी करतो आ, सर मी जसा परीक्षेचा उल्लेख केला एखादा विद्यार्थी भरपूर अभ्यास करतो मध्ये येतो आणि असं वाटतं की आपला एखाद्यामध्ये नंबर लागेल ला, आपल्याला एखादी सीट मिळेल परंतु मॅनेजमेंट कोटा येतो आणि अचानक मिरिट असलेल्या विद्यार्थ्याचा नंबर करतो आणि मॅनेजमेंट कोट्यातला माणूस त्या सीटवर जातो त्यावेळेला प्रत्येक विद्यार्थ्याला दुःख होतं महाराष्ट्राच्या बाबतीत तेच झालं काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल आता त्याच्या खूप पलीकडे गेलो गेल्या दोन वर्षामध्ये सातत्याने विरोधी पक्षनेता म्हणून महाराष्ट्र उभा आडवा सगळा मी पिंजून काढला सगळ्या भागांमध्ये गेलो कोरोनात जेव्हा घरून कोणी बाहेर पडत नव्हतं त्याही वेळेस मी मैदानात होतो पूर येऊ अतिवृष्टी येव वादळ येऊ चक्रीवादळ येऊ आम्ही लोकांमध्ये आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे आता ज्यांना सत्ता मिळवायची त्यांनी मिळवली जी कशी मिळवली असेल आता त्याच्यावर लक्ष घालण्यापेक्षा ते ज्या प्रकारे सत्ता हे सरकार चालवत आहे आणि ज्या प्रकारे लोकांचा रोष आहे तो रोष संघटित करण्याचं काम आता आम्ही करतो काल शरद पवारांनी त्याचा एक उल्लेख केला त्याचाच धागा पकडून ते असं म्हणाले की तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळाले नाही याची वेदना तुमच्या मनामध्ये चलते असं आहे की पवार साहेब मोठे आहेत त्यामुळे मोठ्यांना फार उत्तर द्यायचे नसतात अन्यथा आपण असंही म्हणू शकतो की त्यांना पंतप्रधान पद मिळालं नाही त्याची वेदना त्यांच्या मनात चालते वगैरे या सगळ्या गोष्टी राजकारणात बोलाव्या लागतात बघा शेवटी तुमचे ज्यावेळेस अपोनंट्स असतात ना तर त्यांना काहीतरी कुठे आपल्याला उत्तरं द्यावी लागतात त्याला बोलावं लागतं मला असं वाटतं की शेवटी सत्ता आम्हाला मिळाली पाहिजे हे तर आम्हाला शंभर टक्के कुठल्याही पक्षाला वाटतंच पण म्हणून आम्ही हातपाय गाळून बसलो आहात का तर नाही विरोधी पक्षाचं उत्तम काम करतो आम्हाला काही चिंता नाही आम्ही निश्चितपणे जनतेतले लोक जनतेकरता काम करतो येणाऱ्या काळामध्ये अनेक निवडणुका आहेत महापालिकेच्या निवडणुका आहेत या सगळ्या निवडणुकीला भाजप स्वबळावर म्हणजे शतप्रतिशत भाजप हा जसा राष्ट्रीय नारा आहे तसंच महाराष्ट्रातही तुम्ही सामोरं जाल शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी अर्थात आमचे काही मित्र आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही पूर्णपणे पूर्ण ताकदीनं या निवडणुकीमध्ये होतो म्हणजे या मित्रामध्ये म्हणजे परवाच्या दिवशी बाळा नांदगावकर तुम्हाला भेटले या मित्रामध्ये राज ठाकरेंचा समावेश येतो किंवा मनसेचा समावेश होतो आत्ता तरी आमचे मित्र तुम्हाला माहिती आहेत मनसेशी आमची कुठली युती झालेली नाही परवा बाळा नांदगावकर माझ्याकडे जे आले होते ते काही युतीची बोलणी वगैरे करायला आले नव्हते काही वैयक्तिक विषय होते त्या विषयांवर ते आले होते या संदर्भात आज तरी मला असं वाटतं की कुठली घडामोड नाहीये तुम्ही मराठवाड्याचा दौरा केला मराठवाड्यामध्ये अनेक भागामध्ये तुम्ही पाहणी केली नांदेड असेल उस्मानाबाद असेल लातूर असेल या भागामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट आहे सरकारने काल एक आदेश काढला म्हणजे काल एक कॅबिनेटची बैठक झाली त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही मराठवाड्यासाठी भरघोष मदत देऊ दहा हजार कोटी वगैरे अशा आकडेवारी सांगितली तर तुम्हाला वाटतं का ही मदत खरंच त्यांच्यापर्यंत पोहोचेल माझा सरकारला सवाल आहे की मागे जी मदत घोषित केली होती ती तरी पोचली, पोचली का याचा आढावा द्या ना मागचीही मदत पोचली नाही ही मदत पोचणार नाही आकडेवारी फेकायची याच्या पलीकडे सरकार काही करत नाही साधे विम्याचे पैसे जे राज्य सरकारने भरले नाही म्हणून आमच्या शेतकऱ्याला मिळत नाही आमच्या राज्य सरकारने सतराशे कोटी रुपये भरले तर केंद्रकार अजून सतराशे कोटी दिवस चौतीसशे कोटी रुपये आमच्या शेतकऱ्याला मिळू शकतात ते देखील सरकार भरायला तयार नाही जाणीवपूर्वक नाही इथे सगळे मुख्यमंत्री आहेत आपापल्या खात्यावर सगळे मुख्यमंत्र्यांसारखे वागत आहेत जनतेची चिंता कोणाला आहे प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक नेता प्रत्येक मंत्री स्वतःला हा शंभर टक्के प्रत्येक पक्षात मुख्यमंत्री आहेत आणखी एक प्रश्न सर ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक ठिकाणी छापेमारी होते अनेक लोकांवर आय टीच्या रेड पडलेल्या आहेत काही मंत्र्यांचे काही अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांवर सुद्धा अशा पद्धतीची कारवाई केली जाते याच्यावर सत्ताधारी पक्ष महाराष्ट्रात जे सत्तेत आहेत त्यांचा असा आरोप आहे की महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार खिळखिळ करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांना हताशी धरून अशा पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत पहिली गोष्ट तर अशी आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही कारवाया झाल्या त्यातली समजा अनिल देशमुखांवरची कारवाई असेल तर ही उच्च न्यायालयाने आदेश देऊन ती करायला लावली आहे त्यांनी सीबीआयला ते दिलाय या सरकारने तर सीबीआय आढळून ठेवलाय आम्ही काही चोऱ्या मार्या काही केलं तरी सीबीआय येऊ देणार नाही अशी यांची भूमिका आहे पण उच्च न्यायालयाच्या लक्षात आलं की गंभीर आहे आणि त्यांनी सीबीआयकडे ते सगळं दिलं आता इन्कम टॅक्सने जे छापे टाकले आहेत त्यांनी स्वतः प्रेस नोट जाहीर केली आहे एक हजार कोटी रुपयाच्या दलालीचे पुरावे सापडले आहेत आता एक हजार कोटी रुपयाची दलाली जर या ठिकाणी होत असेल तर केंद्र सरकारनं चुपचाप बसायचं यंत्रणांनी चुपचाप बसायचं यंत्रणा आपलं काम करत आहेत आणि एक हजार कोटीच्या दलालीवर का नाही बोलत तुम्ही हे कोण आहेत दलाल कुठनं हे पैसे येत आहेत हे कुठे जात आहेत हे कोणाचे पैसे आहेत एकीकडे मराठवाड्यातल्या शेतकरी तो मरतोय टाहो फोडतोय त्याला त्याला एक रुपया तुमच्याकडे नाही आणि हजारो कोटी रुपयाची दलाली चालली आहे आणि त्याच्यावर कारवाई करू नये असं कसं चालेल तर मी ही कारवाई जी होती ती नियमानुसार होणारी कारवाई आहे पण याच्यामध्ये काही चेहरे उघड होत आहेत म्हणून कांगावा आहे तुम्ही खूप गंभीर आरोप केलाय की ज्या पद्धतीने ही सगळी दलाली केली जाते आणि या सगळ्यांचं खरं सगळ्यांनी समोर येणं आवश्यक आहे ज्या पद्धतीने कारवाई केली जाते ज्या पद्धतीने यंत्रणा तपास केला जातो तुम्हाला अपेक्षा आहे की हे सगळं परत मुळापर्यंत जाईल आणि खरंच जोशी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल या सगळ्या प्रकारे जायलाच पाहिजे मुळापर्यंत बघा हे काही कुठल्या पक्षाचा विषय नाही आहे महाराष्ट्राच्या हिताचा आहे महाराष्ट्रात लागलेली ही कीड आहे जी आपल्याला समोर आलेली आहे इतक्या लोकांची नावं त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळून राहिली आहेत जी काही त्यातनं ऐकायला मिळत आहे आता ज्यावेळेस ऑफिशियली आय टी डिपार्टमेंट सांगेल त्यावेळेस आपल्या खरं म्हणजे हे सगळं लक्षात येईल पण अशा प्रकारे हजारो कोटी रुपयाच्या दलालीचं जर त्या ठिकाणी काम होत असेल आणि थेट पॅरल गव्हर्नमेंट अशा प्रकारची अवस्था जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर चुकीच आहे महाराष्ट्राच्या इतिहासात याच्या आधी तुम्ही असा कधी अनुभव घेतला होता कारण तर हे एवढं नेक्सेस ज्या पद्धतीने ती प्रेस नोट आली होती ती नेक्सेस सगळं होतं आणि परत मग त्याच्यात अधिकारी संघर्ष झाला म्हणजे सीताराम कुंटे यांना नोटीस मिळाली डीजींना नोटीस मिळाली मग संजय जयस्वाल जयस्वाल यांना राज्य सरकारने नोटीस पाठवली हे अशा पद्धतीचं राजकारण याच्या आधी किंवा हे जे घडते मला असं वाटतं की दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर आत्ताचे जे काही प्रकरण बाहेर येत आहेत हे अनप्रेसिडेंटेड आहे अशा प्रकारचे प्रकरण महाराष्ट्रात तरी यापूर्वी बघितले नाहीत भयानक अशा प्रकारचं हे सगळं म्हणजे एक प्रकारचं एक्स्टॉर्शनच महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे पण त्याचवेळी हे जे काही यांनी यांना नोटीस द्यायची यांनी यांना नोटीस द्यायची हे योग्य नाही आहे म्हणजे समजा जर त्यांनी यांना बोलवलं तर ते यांनी त्यांना परत नोटीस द्यायची हे काही महाराष्ट्राला शोभणारं नाही आहे खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हा संघर्ष टाळला पाहिजे आणखी एक प्रश्न गेल्या काही दिवसापासून भाजपचे नेते किरीट सोमय्या खूप आक्रमक पद्धतीने सगळ्या भ्रष्टाचाराची सगळी प्रकरण काढली जातात पण त्याच्यावरून सत्ता विरोध महाराष्ट्रात सत्ताधारी त्यांचा मात्र आक्षेप आहे की सोमय्या यांची क्रेडिबिलिटी काय किंवा सोमय्या जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे जा आरोप केले जातात तुमचं काय उत्तर आहे नाही सोमय्यांच्या एकाही आरोपाला ते उत्तर देऊ शकले ना तर त्यांची क्रेडिबिलिटी काय हा आता सवाल आहे सोमयांच्या क्रेडिबिलिटीचा सवाल नाही आहे सोमय्या रोज आरोप लावतात एकाही आरोपाला ते उत्तर देऊ शकत नाही नव्हे तर आम्ही नोटीस देऊ आम्ही सोमय्यानी सांगितलं द्या नोटीस मला कारण ते पुराव्यासहित बोलतायत ना एकेका गोष्टीचा पुरावा घेऊन जर सोमय्या बोलत असतील तर त्यांना तुम्ही क्रेडिबिलिटी नाही म्हणून नाकारता येणार नाही क्रेडिबिलिटी त्यांना शंभर टक्के आता लोकांच्या मनात क्रेडिबिलिटी काल मुंबईमध्ये एक बॅनरबाजी पिन केली सोमय्यानी याच्या आधी ज्यांच्यावर आरोप केले म्हणजे त्यांनी नारायणवर आरोप केले त्याच्यानंतर गणेश नाईक त्यांच्यावर आरोप केले होते तर ते सगळे पुन्हा भाजप हे सगळं जे आहे ना मला सांगा कुठले आरोप केले होते गणेश नायकावर कुठले केले होते कुठल्या राणेंवर आरोप केले होते आणि तुम्ही आहे ना तुम्ही काय नाही त्याचा पाठपुरावा करत त्यामुळे हे सगळं काय आहे की आपल्यावरचे आरोप झटकण्याकरता दुसऱ्यावर टाकण्याचा प्रकार आहे पहिल्यांदा तुमच्या आरोपांना उत्तर द्या ज्या पद्धतीने मावळमध्ये सगळा गोळीबार झाला त्याचाही काल तुम्ही रेफरन्स दिला होता त्याच्यावरून पण खूप लखीमपूरमध्ये जे घडलं मावळमध्ये जे घडलं परंतु खरंच शेतकऱ्यांसाठी कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी करायला पाहिजे असं होताना दिसत नाही या सरकारला कन्स्ट्रक्टिव्ह करायचं काय आहे या सरकारला डिस्ट्रक्टिव्ह करायचं आहे जलयुक्त शिवार बंद करून टाकायचं पोकरा योजना बंद करून टाकायची वर्ल्ड बँकेची योजना बंद करून टाकायची शेतकऱ्यांना बांधावर जाऊन सांगायचं पण पैसे द्यायचे नाहीत शेतकरी मरत असला तरी त्याला पैसे द्यायचे नाहीत पाऊस येऊ अतिवृष्टी येऊ चक्रीवादळ येऊ त्याला मदत करायची नाही हे ते सातत्याने चाललेलं आहे त्यामुळे या सरकारला काय घेणं देणं शेतकऱ्याशी मध्ये जो प्रकार झाला तो गंभीर आहे त्याच्यावर तिथलं राज्य सरकार काम करते त्याच्यावर इथे बंद करतायत पण इथला शेतकरी मरतोय दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे सरकार आल्यानंतर त्याच्यावर बोलायला तयार नाहीये अगदी शेवटचा प्रश्न परीक्षेचा काळ आहे तुम्ही गोव्याच्या परीक्षेला आलात पण आता तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झाला पण आता लगेच पुढच्या काही देगलूरची परीक्षा पुढच्या काही दिवसामध्ये तर देगलूर, दिवसा देगलूर करा कसे बघताना ही परीक्षा आम्ही देगलूरची तयारी नीट केलेली आहे आम्हाला विश्वास आहे की मध्ये जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेल खूप खूप धन्यवाद सर तुम्ही सविस्तरपणे एबीपी माझाशी संवाद साधला धन्यवाद धन्यवाद